भयंकर सर्दी, खोकला, ताप व गळ्याची खरखर या संपूर्ण समस्येपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय आहे। आज मी आपल्यासाठी भयंकर खोकला येत असेल, सर्दी झालेली असेल आणि गळा खरखर करत असेल, तर या भयंकर खोकल्यापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा आणि अत्यंत प्रभावी रामबाण उपाय घेऊन आले आहे। या उपायाने या समस्या सहजतेने कधी निघून गेल्या हे देखील आपल्याला कळणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला एका दिवसातच जाणवेल। तर यासाठी एका पात्रात एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि तुम्ही एका वेळेस जास्त देखील काढा तयार करून घेतला तरी देखील चालेल। आणि येथे मी ताजा फ्रेश असा पुदिना घेतला आहे, तर साधारण 2 चमचे भरून पुदिन्याची पाने चिरून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये टाका। साधारण 1/2 ते 1 इंचाचा आल्याचा तुकडा याची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुटून यामध्ये टाकून द्या। आणि येथे मी 1/2 चमचा भरून ज्येष्ठ मध पावडर घेतली आहे, ही पावडर देखील यामध्ये टाका। आणि 2 चुटकी भरून हळद पावडर व येथे मी काळी मिरी घेतली आहे, फक्त 2 काळ्या मिऱ्यांची पावडर करून यामध्ये टाकायची आहे। 2 काळ्या मिऱ्यांची पावडर। आणि येथे मी गूळ घेतले आहे, हे गूळ देखील यामध्ये टाकून द्या आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। आणि यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास तर निघून जातोच, परंतु जर तापाची कणकण वाटत असेल तर ही कणकण देखील सहजतेने निघून जाते व शरीरात उत्साह तयार होतो। तर याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले की गरम गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे। आणि आपण हे इतके उकळून घेतले आहे, जे आपण 1 ग्लास पाणी घेतले होते त्याचे 1/2 झाले आहे, इतपत आपण हे छान उकळून घेतले आहे। आणि याप्रमाणे गाळून यामध्ये 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे। ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून 3 वेळेस याप्रमाणे हा काढा तयार करून घ्यायचा आहे आणि गरम गरम असताना घोट घोट करून पिऊन घ्यायचा आहे। आणि काढा पिल्यानंतर लगेचच कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। 1/2 तासानंतर तुम्ही पाणी देखील पिऊ शकतात व कुठलाही पदार्थ देखील खाऊ शकतात। आणि उपाय चालू असताना दिवसभर जे पाणी पित आहात ते पाणी देखील कोमट प्यावे, म्हणजे आपल्याला 1 दिवसात लगेच फरक जाणवतो। आणि जास्त त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही 3 दिवस करा। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।